राम भाई देना थोड़ा थोड़ा थोड़ी क्या कर रहा है मैं तो उठना बाबा ये दादा दादा पूरा फ्रेम मध्ये दादा तू पूरी बॉडी येते चला पास आता चला थोडे बाजूला सरका चला मॅडम चलो हे बाबा कोणी तुमचा दादागिरी केली तर मी आहे नाही 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 कुठलाही पोलिसांनी तुम्हाला हात लावला ना ते माफिया देणे तर पोलिसला आम्ही माफ करणार नाही पोलीस स्वतःची ड्युटी करत नाही शिवसेनाने आदेश दिलाय प्रेस कॉन्फरन्स केली तुमचा जीवाला हल्ला भीती म्हणून तुम्ही जिल्ह्यात येऊ नका पोलीस आदेश आता करतात मला त्यांची सिक्युरिटी बघायची सिक्युरिटी हे पोलिसांना नोकरीला कशासाठी ठेवलं ही माफिया त्यांना धमकी देणार म्हणून कोणी यायचं नाही त्यांची काय अटक केली नाही मग ज्याने अशी धमकी दिली त्यांची अटक का नाही केली कमाला म्हणजे इथे बोर्ड लावा शिवसेना पोलीस टाका लाज वाटत नाही यांना राईटिंग मध्ये ऑर्डर काढतात तुमचा गनिमी कावाने हे लोक तुमची हत्या करू शकतात मग वाय यू डिड नॉट अरेस्टेड देम कायदा तुम्ही जास्ती करणार कोणी कोणाला हात लावला तर बघा मला इथून दिसत नाही खाली करणार बोन खाली अरे जरा खाली घे ना बोम सारखा येतो ना मला तू पण बस हाँ हेलो एक काम कीजिए हियरिंग आहे त्यानंतर कुणी कुणाचं कुठे स्वागताला जावं लागणार हे तर न्यायाधीश ठरवणार लक्षात आलं ना उत्तर 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 कळलं ना बस अरे बाबा आता न्यायाधीश ठरवणार ना कोणी कुठे राहायचं बाबा तुलीचे मला जर 1,000 कोटी मिळाले असेल तर त्यातनं 2-5 लाख खर्च करायला काय हरकत आहे त्यांना आणि परत आहे ना हे मला आवडत नाही दिस इज अ व्हेरी बॅड पॉलिटिक बॅड जर्नालिझम वातावरण कसलं तर आपलं आम्ही काय मतमागायला आलो आहेत का आम्ही न्यायासाठी आलो तर न्यायासाठी आणणार तर त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांची गुंड आमच्यावर पाठवणार इथे चीफ मिनिस्टर पोलीस स्टेशनला आलोय तर पोलीस आम्हाला नोटीस देत आहेत की तुम्हाला प्रवेश बंदी अरे काय लोकशाही आहे म्हणजे सामान्य माणसांनी कुठे बोलायला जाऊ दे जो सत्ताधारीच्या विरोधात बोलणार अमरावतीमध्ये प्रतिबंध कोल्हापूरमध्ये प्रतिबंध पुण्यात प्रतिबंध तुझी हिंमत असेल तर त्यांना विचार ना प्रश्न हा नाही जाऊन विचार दा एबीपीला सांग पहिले जाऊन प्रश्न विचार आता तुला टाइमपास करायचा आता एका आज 4 नावं घेतली ते माझं लग्न झालं मेधा ओ म्हणजे महाराष्ट्रीयन तर लग्नात पण नावं घ्यावी लागते
तर त्यावेळी पण मी दोनदा नाव घेऊ शकलो नव्हतो. आता याची मी चारदा घेतली. कच्छ्याला जास्त लोकांची झोप मोड करतोय रे बाप. कोकणामध्ये मोस्टली जो रोजगार चालतो तो पर्यटनावर चालतो. मग जर रिसॉर्ट अशी बंद केले तर पर्यटनावर फरक पडेल असं नाही वाटत तुम्हाला? हा प्रश्नाचं उत्तर मी जुन्या काळात दिलं होतं. किरीटची तो चांगला प्रश्न होता, कारण आज कलेक्टरांनी 120 रिसॉर्टला नोटीस पाठवली आहे. कोकणात रोजगार नाही इकडे. आणि तुम्ही याचे जे काही प्रकरण जे करता ना, त्याच्यावर कोकणाच्या पर्यटनावर असर पडतो. आज रिसॉर्ट बंद पडतात, इकडे रोजगार नसून तुम्ही अशी हरकत करा, मग काय होणार आमच्या कोकणाच्या लोकांना?